नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एक्सप्लोअर रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला इंदुरी पोहे कसे बनवायचे ते बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी आधी एक पॅन घेतलाय आणि ह्या पॅनवर आपण ह्या पोह्यांसाठी जो काही मसाला लागतो तो मसाला आधी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 ते 5 मिरे, 4 लवंग, थोडीशी वेलची, नंतर थोडीशी दालचिनी, थोडा धणा आणि हे जिरं, आणि यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं सुंठ। हे सगळे मसाले आता आपण या पॅनवर अगदी लो फ्लेमवर थोडेसे भाजून घेणार आहोत। या मसाल्यामुळे पोह्याला एक वेगळी सुरेख अशी टेस्ट येते। मसाले तर भाजून होत आले आहेत। तर आपण यात घालणार आहोत जायफळ। जायफळ हे उशिरा घालायचं आहे कारण ते लवकर भाजलं जात। आणि ही थोडी आमचूर पावडर। यात आमचूर पावडर असल्यामुळं याला थोडीशी आंबट अशी चव येते। अशा रीतीने आपला मसाला जो आहे तो भाजून झाला आहे। आता आपण याच्यावर आधी दाणे आपले जे आहेत शेंगदाणे ते फ्राय करून घेणार आहोत। थोडी फ्लेम फ्राय केली आहे। जर तुमच्याकडं ऑलरेडी असे तळलेले किंवा फ्राय केलेले शेंगदाणे असतील तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर या शेंगदाण्यांवर तुम्ही थोडं मीठ आणि तिखट घातलंय त्याला अजून चव येईल, नाहीतर आपण मसाला घालतच असतो। शेंगदाणे व्यवस्थित तडतडू द्यायचे। व्यवस्थित शेंगदाणे तडतडले की ते खायला छान कुरकुरीत लागतात। अशा रीतीने आपले शेंगदाणे हे व्यवस्थित तडतडले आहेत। ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया।
आता आपल्याला पोहे करण्याची पद्धत बघायची आहे। हे पोहे आपण जशी तेलात घालून वाफवतो तसे वाफवायचे नाहीयेत, तर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते पोहे वाफवायचे आहे। आपलं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण हे असे मोकळे पोहे आहेत यात थोडं मीठ घालून घेऊया। यात थोडंच घालायचंय कारण आपण थोडं तिकडे मसाल्यात पण घालणार आहोत। मी साधारण 5 टेबल स्पून मीठ घातलं आहे आणि 1/2 टेबल स्पून एवढी हळद घालणार आहे। याला असं छान मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। आणि हे जे आपलं पाणी उकळायला लागलंय यावर हे असं ठेवून घ्यायचंय आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हे पोहे करायची हीच मेथड आहे। 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं असतं। आता 2 ते 3 मिनिट झाले पण बघूया आपले पोहे जे आहेत ते अतिशय व्यवस्थित रित्या असे वाफले आहेत। तुम्ही बघू शकताय त्याचा कलर हा चेंज झाला आहे। तर हा चेंज झालेला कलर म्हणजे हे पोहे व्यवस्थित वाफले आहेत आणि वाफ पण निघते आहेत। आपण हे पाणी उतरून घेऊयात आणि आपला पॅन पुन्हा याच्यावर ठेवूया। थोडी फ्लेम हाय करूया तोपर्यंत हे जे पोहे वाफले आहेत यात आपण साखर घालून घेणार आहोत। मी 1/2 टेबल स्पून साखर घातली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता पण ह्या पोह्यांमधनं साखर त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि बडीशेप हे मात्र कोणीही स्किप करू नका। तेल व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे। आपण तेल तापलं आहे तर आपण यात मोहरी घालूया। ही मोहरी मात्र चांगली तडतड तडतड तड आवाज येईपर्यंत तडतडू द्यायची आहे, म्हणजेच तिची चव ही सुरेख लागते। आता आपण कडका जो आहे तो बनवतो आहे। मोहरी छान तडतडली आहे। आपण एक थोडा लसूण घालूया। लसूण तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। थोडा कांदा आणि तीन मिरच्या मी कापून घेतल्या। ह्या पोह्यांमध्ये मिरच्या घालायला लागतात, तुम्ही यात लाल तिखट वापरू शकत नाही। त्याचप्रमाणे आपण यात आता घालणार आहोत बडीशेप। बडीशेपमुळं ह्या पोह्यांना एक वेगळा जसा फ्लेवर येतो।
एक सुंदर अशी चव येते। यातला कांदा जो आहे तो असा थोडा टच्चर टच्चर मग कोरा आहे का म्हणून यावर थोड अस पाणी आपण तेल सोडून द्यायचं म्हणजे थोडस पाणी टाकायचं त्याच्यामुळे हा कांदा जो आहे तो व्यवस्थितरित्या शिजून जाईल आणि स्मूथ होईल। आपण यात घालूया अगदी थोडी हळद आणि मग अशी पोह्यांमध्ये आपण घातली आहे आणि हा अगदी चिमुडवर हिंग आता आपण हा जो मसाला आहे त्यासाठी अगदी थोडस मीठ घालून घेणार आहोत। यात आपण आता हे पोहे घालणार आहोत जे आपण मग अशी वाफवून घेतले होते। व्यवस्थितरित्या थालीवर करून घेणार आहोत। याला फार वेळ लागत नाही अशी 1 ते 2 मिनिटातच ते होऊन जातात कारण आपण याला ऑलरेडीच आधी वाफवून घेतलं आहे त्यामुळं पोहे वाफवायची गरज नाही आहे। आता हा जो तडका आपण दिला आहे तो त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकताय आता पोह्यांना किती सुंदर असा पिवळा कलर आलाय। त्याचप्रमाणे हे पोहे चवीला पण अप्रतिम असे असतात। हे पोहे सर्व करायची पद्धत पण वेगळीच आहे तर आपण ती पद्धतही बघणार आहोत। हे अशा रीतीने आपले पोहे जे आहेत ते व्यवस्थित एकजीव झाले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि पोहे सॉल्व करू। त्यासाठी मी हा एक बाउल घेतला आहे। आधी खाली पोहे घालणार आहे अशा रीतीने आपण पोहे घालून घेतले। हा जो मसाला आपण मग अशी भाजून घेतला होता
तुम्ही आता याच्यावर असा स्प्रेड करणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला आपण जे फ्राय करून घेतले होते ते शेंगदाणे थोडासा कांदा कट करून ठेवलेला थोड़े टोमॅटो तुकड़े आणि ह्या पोह्यांना मेन म्हणजे फरसाण हवे असते. जर फरसाण नाही तर इंदोरी पोहाच नाही. तर आपण याच्यावर आता फरसाण ही स्प्रेड करून घेणार आहोत. तर अशा रीतीने हे आपले गरमागरम इंदोरी पोहे तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.